ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. बिजली मल्ल माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचं निधन झालं आहे. संभाजी पवार हे सांगलीचे माजी आमदार होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. राजकीय क्षेत्रातही नशीब अजमवले त्यांनी. स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांचा सांगली जिल्हा मतदारसंघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. 2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. संभाजी पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.